हॅलो फ्रेंड्स, मी वैशाली, वैभवशाली आर्ट चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला माझ्या ज्या पॅलेटमध्ये उरलेले कलर्स असतात, आता माझी डिश बरंच प्रकारची कलरनी भरलेली आहे, आता ती मला धुवायची आहे, पण त्या अगोदर जर काही त्याच्यामध्ये कलर्स उरलेले आहेत त्यामध्ये थोडेफार, त्याच्यामधून मी काय करू शकते, थोड्याफार ड्रॉइंगची प्रॅक्टिस करू शकते किंवा एखादं काहीतरी मनामध्ये चित्र हे करून ठरवून एखादं चित्र मी ते कलर करू शकते. थोडं मुद्दा मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते कारण मला डिश आता धुवायची होती, पण हे एवढ्या याच्यामध्ये जे भरपूर बऱ्यापैकी कलर उरलेले आहे ते वेस्ट केल्यापेक्षा मी त्याच्यामधून काहीतरी एखादी कलाकृती तयार करते आणि ते तुम्हाला दाखवते. आता मी पर्शियन ब्ल्यू हा बऱ्यापैकी मला कलर तळा जास्त होता त्याच्यामध्ये, त्याच्यापासून मी ते थोडं फ्लावर बनवते. फ्लावर तर पेटल्स मी जास्त करणार नाही कारण मला त्या जो कलर उरलेला आहे तेवढ्या कलरमध्येच मला ते करायचं आहे, त्याच्यामध्ये आणखी जास्त कलर घ्यायचा नाही, उरलेल्या कलरमध्येच मला ते चित्र तयार करायचं आहे. आता थोडं सेटिंग मी दाखवेन त्याच्यामध्ये. आता ऑरेंज कलर आहे बऱ्यापैकी त्याच्यामध्ये, एका साईडला मी ते कव्हर केलेलं आहे. हा व्हिडिओ तयार करण्यामागचा एकच उद्देश आहे की मुलं त्यांच्या ज्या डिश असं पॅलेट वगैरे ह्या कलरनी भरपूर बऱ्यापैकी डर्टी झालेले असतात, तेव्हा ते धुवायच्या अगोदर आपण त्यामध्ये जे काही कलर उरलेले असतील त्याच्यामधून आपण कलरिंगची प्रॅक्टिस करू शकतो. काही पण चित्र आपण डोळ्यात, असं काही नाही की एखादं आपण चित्रच घेतलं पाहिजे, म्हणून तुम्ही सर्कल, स्क्वेअर, ट्रँगल असे शेप्स घेऊन त्यामध्ये कलर शेडिंगची प्रॅक्टिस करू शकता, म्हणजे आपलं कलर पण वेस्ट होणार नाही आणि उरलेल्या कलरमध्ये आपलं ते ड्रॉइंगची प्रॅक्टिस पण होऊन जाईल. मी याच्यामध्ये आणखी कलर ॲड न करताच आहे त्या कलरमध्येच मला ते चित्र कम्प्लीट करायचं आहे. त्याच्यामुळे काय करणार आहे मी, जास्त पेटल्स तयार करणे कारण माझ्याकडे पर्शियन ब्ल्यू कलर थोडाच आहे, त्याच्यामुळे फुल पेटल्स मी तयार न करता तर त्या तीनच पेटल्स तयार करते. ऑरेंज कलर का वापरला मी कारण कसं लाईट आणि डार्क दोन कलरमध्ये जर शेडिंग केलं तर ते उठून दिसतं. आता जे काही कमी जास्त झालं असेल ते मी कव्हर अप करते. आता मध्ये ब्राऊन कलर आहे त्याच्यामुळे काय करणार, मध्ये छोटासा सर्कल ब्राऊन कलरचा करणार मी तयार. आता लाईट ग्रीन हा पण बऱ्यापैकी कलर माझ्या डिशमध्ये आहे उरलेला, म्हणून मी आता त्याचा उपयोग ग्रीन कलर जो आहे हा कमी प्रमाणात आहे त्याच्यामुळे काय करणार आहे मी, ग्रीन मोठे लिप्स न काढता लाईन्स जे असतात स्ट्रोक्स असे थोडे लिप्स शेप तसे मी देणार. मला काय याच्यामध्ये एक छोटासा संकल्प एक काहीतरी चित्र तयार करायचं आहे, वॉलपीस म्हणू शकतो आपण याला. कलर कमी असल्यामुळे मी हे छोटे बारीक लिप घेतलेले आहे. हा तो ब्राऊन कलर थोडा लाईट ग्रीनमध्ये मिक्स केला आहे आणि एका साईडला मी लाईन देते, त्याच्यामुळे काय होते लाईट अँड डार्क कॉम्बिनेशन आल्यावर ते
चित्र एकदम रेखीव दिसेल. ब्राउन कलरची मी खाली लाईन देऊन दिली. आता रेड कलर, रेड कलरमध्ये पण आहे थोडाफार त्याच्यामध्ये. मग रेड कलरचा उपयोग मी काय करणार आहे बघा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की उरलेल्या कलरमध्ये कसं एक छोटंसं छान वॉलपीस तयार केलेलं आहे. हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा एकच उद्देश आहे की तुम्हाला याच्यामधून काहीतरी आयडिया मिळेल. ही बऱ्यापैकी माझं चालू असते. कलर जेव्हा उरलेले असतात डिशमध्ये तेव्हा मी काहीतरी ड्रॉईंग करत असते त्याच्यामध्ये, नंतर ते डिश धुवून काढते. म्हणजे मला पण असं वाटत नाही की माझे कलर वेस्ट गेलेले आहेत. आता येलो कलर का यूज केला मी ते कारण आणखी येलो कलर माझ्याकडे अवेलेबल होता थोडाफार. येलो कलरने आणखी ते उठून दिसते फ्लावर थोडं. तो कवर करते. ब्राऊन कलर आहे तो मधला, जिथे कुठे मला गरज वाटते तिथे मी आता ते थोडं कवर करते. तर ब्राऊन कलरच्या लाईन्स दिल्यानंतर ते फ्लावर आणखी उठून दिसणार. हे की आपलं परफेक्ट ड्रॉईंग नाही आहे, पण याच्यातून एक छोटीशी कलाकृती आपण एक तयार केलेली आहे. आता हा व्हायलेट कलर बऱ्यापैकी डिशमध्ये होता म्हणून मी तिचा उपयोग आता इथे छोटे दोन सर्कल तयार करते. आणि त्याला पण आपण एक लाईट कलरमध्ये थोडा कॉम्बिनेशन देऊया, तो कोबाल्ट देऊया. कॉम्बिनेशन करताना डार्क आणि लाईट कलर यूज करायचे म्हणजे ते उठून दिसतात. या व्हिडिओमधून नक्कीच तुम्ही काहीतरी शिकले असाल. तुम्हाला माझ्या आयडियाबद्दल काय वाटते तर ते कॉमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचवा. जर माझी आयडिया आणि ड्रॉइंग आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता मी ऑकर येलो डिशमध्ये जो आहे त्याच्या मी लाईन्स खेचते बारीक बारीक. ब्रश मी थोडा जो होता तोच यूज केला आहे त्याच्यामुळे त्या लाईन्स थोड्या जाड आलेल्या आहेत, पण हरकत नाही, आपण ती प्रॅक्टिस करतो आहे फक्त. मला अशाच प्रकारच्या तुम्हाला छोट्या छोट्या ज्या टिप्स आहे मी ज्या माझ्या ड्रॉइंग प्रॅक्टिस करता किंवा ड्रॉइंगमध्ये जे माझं यूज करते मी तुमच्यापर्यंत अशा पोहोचवत राहील. त्याच्याकरिता जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. म्हणजे काय होईल की तुम्हाला माझे जे व्हिडिओज येतील नवीन नवीन त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि अशाच प्रकारे मला सपोर्ट करत राहा. थँक्यू. बाय बाय.